नमस्कार पणजी दूरदर्शनच्या एक मुलाखत या कार्यक्रमात मी राजू नाईक आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत गोव्यातील ज्येष्ठ मराठी साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार शिक्षक तसेच समाजसेवक श्री रमेश वस्कर रमेश वस्करजी नमस्कार नमस्कार मित्रो आपल्या सर्वांना माहीतच आहेत की आपण आपला देश आणि संपूर्ण जग आज कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटे लाटेतून बाहेर पडलेलो आहोत आणि आपण आपल्या पूर्वपदावर येऊ लागलेलो आहोत समाजामध्ये सगळे कार्यक्रम पुन्हा सुरळीतपणे होऊ लागलेले आहेत आणि आपण सर्वजण एक मोठं युद्ध जिंकल्यासारखं जिंकून आज पुन्हा आपल्या भारत देशासाठी काम करण्यासाठी तयार झालेले आहोत अशाच वेळेला आपल्यामध्ये जे रमेश वस्कर आहेत ज्यांनी समाजाच्या पाच क्षेत्रांमध्ये म्हणजे साहित्य कला संस्कृती पत्रकारिता आणि शिक्षण अशा पाच क्षेत्रांमध्ये पाच दशकं म्हणजे पन्नास वर्ष कारकीर्द केलेली आहे म्हणून अलीच त्यांचा पणजी येथे केंद्रीय आ, आ आयुषमंत्री श्रीपाद बाबू नाईक यांच्या हस्ते त्यांचा गौरव झालेला आहे त्यानिमित्तानं त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आलं आणि असं हे थोरं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी हजर झालेलो नमस्कार नमस्कार भास्कर साहेब मी आपल्याला पहिला प्रथम प्रश्न विचारू इच्छितो तो, तो साहित्याशी निगडीत आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला जगण्यासाठी पैसा लागतो ऑक्सिजन लागतो आणि त्याच ऑक्सिजन बरोबर दुसरा एक ऑक्सिजन म्हणजे तर साहित्य असतं तर ह्या साहित्याबद्दल जी आपली अनुभूती काय आहे खरं म्हणजे विद्यार्थी दशापासूनच मला साहित्याची आवड आहे कारण मी विद्यार्थीदशेपासून मी जे वाचन करत गेलो आणि शिक्षकाने जे माझ्यावर संस्कार केले त्या संस्कारातून मी साहित्य निर्मिती करू लागलो अत्यंत म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्याला आठवीमध्ये असताना मी कविता लेखनाला सुरुवात केली त्यावेळेला वृत्तपत्रामध्ये जे मुलांसाठी काहीतरी लिखाण व्हायचं त्याच्यामध्ये मी लिखाण करायला लागलो आणि मला नंतर असा विश्वास झाला माझ्यामध्ये की मी पाठवलेलं ज्यावेळेला ते प्रसिद्ध होतं त्यावेळेला मी काहीतरी लिहितो काहीतरी त्याच्यामध्ये चीज होतं आकाशवाणीवर मी पाठवलं पोस्टातून त्यावेळेला आणि आकाशवाणीनेसुद्धा मला खूप भरभरून पाठिंबा दिला माझ्या कवितांचं माझ्या छोट्या गोष्टींचं वाचन तिकडे होऊ लागलं आणि दूरदर्शनचा काळ यायच्या अगोदर आकाशवाणीवर बोलणं म्हणजे मोठं होतं आणि ते कार्य माझ्याकडून झालं आणि लोक बोलायचे वा हा लेखक आहे हा कवी आहे असं म्हणायची आणि नंतर माझे मित्र ज्येष्ठ साहित्यिक अवधूत कुर्तडकर यांचं मला छोट्या गोष्टी हे पुस्तक मला मिळालं आणि त्याच्यापासून मी स्फूर्ती घेतली की अवधूत कुर्तडकर जर अशी पुस्तकं लिहितं तर आपण का लिहू नये आणि त्यांच्या या साहित्याची मी हे घेऊन प्रेरणा घेऊन मीही लिहितं झालो आणि नंतर माझं हे साहित्याची घोडजोड चालू झाली साहित्यामध्ये आपण वेगवेगळे वेग प्रकार स्वीकारलेले आहेत आणि ते यशस्वीपणे पेलेले पण आहेत म्हणजे कसं कथा बालकाव्य वगैरे हे असताना मला वाटतं आप आपली आपण काही आध्यात्मिक संतांवरही पुस्तकं लिहिलेली म्हणजे आध्यात्मिक लेखन गेले त्याच्याबद्दल आपली अनुभूती काय आहे संत स्वैरोवानाथ आंबे हे गोव्यातील मोठे संत होऊन गेलेले आहे आणि ह्या संत सोयरोवानाथ आंबेबद्दल मला खूप उत्सुकता होती कारण त्यांचे जे अभंग आहेत त्यांनी जे ओव्या लिहिलेले आहेत ते खूप मार्गदर्शनपरस आहे आणि त्याच्या भारावून गेलो मी आणि त्यांच्या घराचं दर्शन करतं पालिये पेडण्याला नंतर बांधण्याला त्यांची समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिराला मंदिर मी भेट दिली आणि त्या स्फूर्ती घेऊन मी संतापदे ते लिहू लागलो त्यानंतर बोरी जी पश्चिम शिर्डी म्हणून बोरीचं साईबाबा मंदिर आहे त्यामध्ये ते, ते, ते साईबाबाची जी मंदिराची निर्मिती झाली ते सगुण मेरू नाईक ह्यांचे हे यह शिर्डीच्या साईबाबाच्या दरबारामध्ये लोकांना पाणी देण्याचं काम करत होतं म्हणजे साईबाबाच्या हयातीमध्ये आणि त्याला लोक तसं काही ओळखत नव्हते परंतु साईबाबाच्या मंदिरामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा त्यांचा फोटो तिकडे आहे मग माझ्या मनामध्ये कल्पना आली की ह्याला आपण फक्त संत सोयरोबर आपला सगुण मेरू नाईक असं म्हणायचं नाही तर त्याला संतही बि बिरुदावली द्यायची आणि त्याप्रमाणे मी ते त्याच्यावर पुस्तक लिहिलं त्यानंतर गोव्यामध्ये भजनी सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवणारे जगन्नाथ भाऊ बोरीकर ब्रह्मीभूत जगन्नाथबा बोरी म्हणून ओळखत होते परंतु माझे मित्र देवीदास देवारी ते आज हयात नाहीत परंतु मी त्यांना एक कल्पना दिली की भाऊ म्हटलं आपण फक्त ब्रह्मीभूत जगन्नाथ बो असं म्हणूया नको तर त्यांना संतही उपाधी देऊया कारण त्यांनी भजनी सप्ताहाची मुहूर्त मेट गोव्यामध्ये रोवली आणि प्रत्येक मंदिरामध्ये सात दिवसाचे चोवीस तासाचे अखंड भजनी सप्ताह जे होतात ते त्यांच्यामुळं होतात आणि त्यांच्यावरही माझं आता नवीन पुस्तक येणार आहे त्यानंतर ऋषीतुल्य असं धन्वंतरी गोमंतभूषण सकाराम गोपाळ गुडे नावाचे एक डॉक्टर होऊन गेले शिरोळा गावामध्ये खूप श्रीमंत घराण्यातले परंतु त्यांनी आपली उभी हयात समाजकार्यासाठी कोणाच्या पैशा पैशा घेतले नाही किंवा तीस पैशानं त्याला पाच जणांनी ते आपले औषध द्यायचे आणि रुग्णाची सेवा हाच त्याने आपला छंद मानलेला आणि पूर्ण हयात त्यांनी घालवले त्याच्यावरसुद्धा माझं पुस्तक आहे खरं म्हणजे ह्या पुस्तकातून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आजच्या डॉक्टरांनी प्रेरणा घेतली पाहिजे आजच्या नवीन पिढीतील युवकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि ह्या संतावर ह्या डॉक्टरवर आपण आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं नाही एरवी साहित्यिक साहित्य लिहिताना कथा कविता कादंबरी लिहित असतात परंतु वस्करांनी आध्यात्मिक अंगानं जाणारे ही साहित्य निर्मिती करून फार मोठं योगदान दिलेलं आहे असं मला वाटतं कारण आजच्या काळामध्ये डॉक्टरही हे देवच कसे आहेत आणि संतही देवच कसे असतात त्यामुळे वस्कर यांनी दोन्ही अंगाने आपलं साहित्य निर्मिती सुरू ठेवलेली आहे आणखी एक मला प्रश्न विचारा असं वाटतं गोव्यामध्ये साहित्यिक तसे खूप आहेत परंतु बालसाहित्यिकांची संख्या एकदम कमी आहे आणि आपण बालसाहित्यामध्ये सुद्धा उत्कृष्टपणे योगदान दिलेलं आहे तर तेव्हा या बालसाहित्याबद्दलचं आपलं चिंतन काय आहे खरं म्हणजे मुळात मी शिक्षक आहे आणि शिक्षक हा मानसशास्त्र जाणतो मुलांचं विद्यार्थ्यांचं मानसशा शास्त्र जाणतो पूर्वी काळामध्ये म्हणजे गेल्या चाळीस पन पंचेचाळीस वर्षामध्ये गोव्यामध्ये अत्यंत एक दोन तीन साहित्य होते एक नीलेम आंगले आणि चंद्रकांत गावस हेच फक्त बालसाहित्य निर्मिती करायचे आणि त्यांची एक दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले पण मी विचार के हो, केला की माझ्यासमोर जे विद्यार्थी आहेत त्यांचं मी मानसशास्त्र जाणतो त्यांना काय हवं त्यांना काय नको त्यांनी काय केलं पाहिजे आणि हे सगळं सुचववाचक करणारं निसर्गाचं आणि विद्यार्थ्यांचं मन विद्यार्थ्यांचं मुलांचं मन जाणून विशेषतः बालकविते लिहिण्याकडे माझा मी कल ओळवला आणि आपल्याला सांगायला खूप अभिमान वाटतो की गोव्यामध्ये जरी हाताच्या बोटावर मोरणे एवढे बाल साहित्यिक असले तरी माझे आता बारा बालकविता संग्रह प्रकाशित झाले आणि आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हे जे बालकविता संग्रह आहेत गोव्यामध्ये त्याची काही किंमत नसते गोव्यातली लोकांना परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या साहित्य संस्था आहेत मोठ्या मोठ्या त्या साहित्य संस्थांना त्या कवितासंग्रह पाठवल्यावर हो। तिकडं महाराष्ट्रात त्यांना पारितोषिकं मिळतं आणि ही पारितोषिकं मिळणं म्हणजे आपल्या गोव्याचा खूप अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं आणि ह्याची स्फूर्ती घेऊन अनेक प्रत्येक पुस्तकाला एक दोन पार पुरस्कार लाभले आणि ह्याच्यामुळं मी लिहिताच आलो पण आता म्हणजे कोरोना uh, कोविडच्या काळामध्ये प्रकाशनं जरी बंद असली तरी चार कथासंग्रह म्हणजे बालकथासंग्रह तयार आहेत आणि ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे हो बारा जरी कविता संग्रह बालकविता संग्रह प्रकाशित झाले तरी आणखी तीन चार तरी कविता संग्रह म्हणजे तयार आहेत आणि यथावकाश ते प्रसिद्ध होणार आहेत मित्रो वस्कर म्हणजे एक नुसता खळाळता झरा आहे आणि हा खळाळत्या झराचा जो प्रवाह आहे तो कधी थांबत नाही आपल्या समाजामध्ये आपण बघतो की कोरोना काळामध्ये काही जण थंडावले काहीजण बंद झाले काहीजण घरीच राहिले परंतु आपले वस्कर जो खळाळता झरा आहे तो झरा असा होता की कोरोना काळातही त्यांनी आपला प्रभाव साहित्य निर्मितीचा प्रभाव चालूच ठेवला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की कोरोना काळामध्ये गोव्याच्या मराठी साहित्यामध्ये वस्कर यांच्या पुढाकारामुळे एक मोठं ऐतिहासिक कार्य झालं ते म्हणजे प्रथम गोव्यामध्ये बालकाव्य संग्रह प्रकाशित करण्याचं ध्येय त्यांनी गा ठरवलं आणि ते पूर्ण केलं ते, के ते संपूर्ण कार्य वस्कर यांच्या नावावर जातं अशा या वस्कर यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा बहुमोल योगदान दिलेलं आहे तेव्हा मी वस्कर साहेबांना विचारायला बघतो की शिक्षण क्षेत्रातले आपले अनुभव काही आमच्या रसिकांसमोर व्यक्त करा खरं म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये असताना माझ्यावर जे संस्कार झाले त्यावेळेला माधवराव गडकरी हे माझ्या माझ्या डोळ्यासमोर होते त्यांची पत्रकारिता आणि साहित्य ह्याबद्दल बोलताना मी शाळेमध्ये असताना ठरवलं की मी एक तर शिक्षक बनणार कारण आपल्या डोळ्यासमोर शिक्षकांचा आदर्श असतो त्यानंतर एखादा कवी बनेन मी आणि पत्रकार बनेन आणि ह्या तिन्ही गोष्टी मी साध्य केल्या आपण क का, 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 कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं की सगळे साहित्यिक मंदावले होते सगळेच लोक मंदावले होते तर आ, मी विचार केला की गोव्यामध्ये जर लिहिते नाहीत कोणी बालसाहित्य पण त्याने लिहितं केलं पाहिजे सगळ्या लेखकांना आणि या प्रौढ लेखकांना लिहितं करण्यासाठी मी वर्तमानपत्रामध्ये आवाहन केलं गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या माध्यमातून की बालकविता संग्रह आपण काढूया आणि तुम्ही सगळ्यांनी आपापली आप एक एक निवडक कविता पाठवा आणि भरभरून त्याला सहकार्य मिळालं आणि साठ सत्तर जणांनी मला कविता पाठवल्या आणि उत्कृष्ट अशा कविता आणि मला वाटतं भाग्याची गोष्ट म्हणजे आपण त्याला बालांगणे नाव दिलं आणि एक उत्कृष्ट कविता संग्रह ज्या कवी प्रौढ कविता लिहायचे त्यालासुद्धा वाटलं की आपण बालकविता लिहिणार आपण मुलांसाठी काहीतरी करणार त्याचप्रमाणे आपण बालकथा मागून घेतल्या त्यालासुद्धा भरघोस पाठिंबा मला मिळाला आणि तो संग्रहसुद्धा काही दिवसात प्रकाशित होणार आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की गोमंतक साहित्यसंक मंडळ ही चौऱ्याण्णव वर्षाची संस्था आणि ह्या संस्थेच्या व्यासपीठावर जे लोक येतात त्यांना वाटतं की आपण मोठं काहीतरी केलेलं आहे भव्य दिव्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना त्या व्यासपीठावर बोलणं किंवा आपली कला सादर करणं ही खूप भाग्याची गोष्ट वाटते आणि हेच कार्य गोमंतक साहित्य सेवक मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं मी करत आहे आणि करणार आहे साहित्य क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र ह्याच्यामध्ये काम करत असतानाच आपण पत्रकारिता क्षेत्रातही योगदान देत आहे तसं पाहायला गेलं की या तिन्ही क्षेत्रापैकी पत्रकारिता हे अत्यंत कठीण असं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये येणारे बहुतेक ब बरेच लोक असतात येताना बहुत बरेच लोक येतात पण त्याच्यामध्ये काही लोक टिकत नाही आणि टिकत नाही याचं कारण कसं आहे हे क्षेत्र तसं आमिषाने भरलेलं क्षेत्र आहे इथे टिकण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात तर तुम्हीसुद्धा पत्रकारितेमध्ये आला तर तुमचा काय अनुभव आहे हो पत्रकारिते पत्रकारितेसंबंधी बोलताना शिक्षकी संबंधी माझा एक मुद्दा राहिला की शिक्षक हा विद्यार्थी घडवणारा असतो समाज घडवणारा असतो आणि हे तंतोतंत मी पाळणारा शिक्षक आहे आपल्यासमोर येणारा विद्यार्थी एक चांगला सुसंस्कृत बनला पाहिजे आणि सर्व ज्ञान संपन्न झाला पाहिजे ही माझी भावना होती आणि तुम्हाला मी सांगतो हो की आपल्या हायस्कूलमध्ये जे मुख्याध्यापक इतर शिक्षक होते सहशिक्षक त्यांना माहीत आहे की माझी जी वेळ असते स्कूलची त्याच्यापेक्षा एक अर्धा तास मी अगोदर रोज न चुकता जाऊन तिथं सगळं व्यवहार वगैरे बघायचो काय आहे काय नाही विद्यार्थी काय करतात आणि ह्या विद्यार्थ्यावर चांगले संस्कार करणं विद्यार्थिनीवर चांगले संस्कार करणं सहज समाजामध्ये आपण जे वाईट दुर्घटना बघतो किंवा इतर काही बघतो त्याच्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी जे शिक्षण पाहिजे ते देण्याचं काम जास्तीत जास्त मी केलेलं आहे अजूनही माझ्या हाताखालून गेलेले विद्यार्थी जे आहेत ते डॉक्टर इंजिनियर किंवा धर्मगुरूसुद्धा बनलेले आहेत अनेक ह्याचा मला खूप आनंद वाटतो अनेक मोठ्या मोठ्या हुद्द्याच्या नोकरीवर हे विद्यार्थी माझे तळपताना बघून मला खूप आनंद वाटतो त्याचप्रमाणे मोठे मोठे अधिकारी झालेत त्याचप्रमाणे राजकीय नेतेसुद्धा मा माझ्याकडून घडले गेलेले आहेत ह्याचं मला समाधान वाटतं आता पत्रकारिता हा जर बघितला तर मी विद्यार्थी दशेमध्ये श ठरवल्याप्रमाणे मी पत्रकार झालो परंतु पत्रकारिता टिकविण्यासाठी आपल्याला एकच माहीत असलं पाहिजे की कोणत्याही प्रलोभनाला कोणत्याही आमिषाला पत्रकाराने बळी पडता कामा नये तुम्ही मी माझं एक असं असतं की मी कुठे प्रेस कॉन्फरन्सला गेलो तर मी तिथं काहीही घेत नाही कशालाही स्पर्श करत नाही माझ्या गाडीमध्ये मा माझं पाणी असतं खाण्याचे पदार्थ असतात माझं टिफिन असतं ते घ्यायचं आणि यायचं कोणी म्हणता कामा नये की हा आमच्याकडे खाऊन गेला पिऊन गेला हे म्हटलेलं मला आवडत नाही आणि मी अनेकांना सांगतो की आपण प्रामाणिक जर राहिला पत्रकारितामध्ये तरच तुम्ही टिकू शकता अनेक वर्तमानपत्र पत्रामध्ये अनेक संपादक उपसंपादक किंवा वार्ता प्रतिनिधी येतात परंतु जास्त दिवस टिकत नाही कारण आमिष राजकीय ज्या व्यक्ती असतात त्या आमिषानं त्यांना बळी पडतात आणि ते नंतर संपतात पण मी ह्या कशालाही स्पर्श केला नाही आणि बघितलं सुद्धा नाही म्हणून अजूनपासून तग धरू नये कोणीही माझ्याकडे बोट दाखवणारा जन्माला यायला पाहिजे असं मी सांगतो आणि ते खरं आहे तंतोतंत खरं आहे परवा माझ्या सत्कारावेळीसुद्धा मी सांगितलं की कोणीही सांगावं की वस्करने काहीतरी घेतलेलं आहे किंवा कोणाकडे चहा पिला म्हणून कधीच होणार नाही हे मी ठामपणे शक सांगू शकतो आणि असं करणारा जो पत्रकार असतो तो समाजामध्ये टिकतो असं मला वाटतं पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आज आपण बघतो की वेगवेगळी नवीन दालनं खुलं झालेली आहेत आपली जुनी मुद्रित पत्रकारिता आहे त्यानंतर वृत्तवाहिनी आल्या आणि आता सोशल माध्यमामध्ये पत्रकारिता पोचलेली आहे तर आपल्याला या तिन्ही माध्यमातून पत्रकारितेकडे बघताना आपल्याकडे का वाटलं कुठ कुठली पत्रकारिता श्रेष्ठ आहे किंवा कुठली पत्रकारिता अजूनही महत्त्वाची आहे किंवा कुठल्या पत्रकारितेवर अजूनही वाचकांचा जनतेचा जनमानसाचा विश्वास आहे असं आपल्याला वाटतं आपण आता बघतो की आपल्याला घर बसल्या दूरदर्शनवर का सगळं काही मिळू शकतं बटन दाबल्यावर सगळ्या वाहिनीवरून आपल्याला सगळ्या तऱ्हेचे वृत्त आपल्याला मिळतात आपला भ्रमणध्वनी घेतल्यावर त्याच्यावरही लगेचच आपल्याला सगळं वृत्त कळतं परंतु प्रिंट मीडिया जा जा पर जे आहे जे आपण वर्तमानपत्र म्हणतो त्याच्यामध्ये जे येणारं जे काही शापून येतं ते लोकांना हवं असतं आपण कितीही लोक म्हटलं आणि बदल झाला किंवा सुधारणा झाली तरी प्रिंट मीडियावरची ज्या बातम्या असतात त्यात लोक खऱ्या म्हणतात असं मला वाटतं अस्कर साहेबांचं मलाही म्हणणं बरोबर अलीकडेच रायटर या संस्थेनं एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी असं आढळून आलं आहे त्यांना की अजूनही ऐंशी टक्के लोकांचा वृत्तपत्रावरच विश्वास आहे आणि अजूनही ऐंशी टक्के लोक बातम्यांसाठी समजून घेण्यासाठी वृत्तपत्रांचाच वापर करतात मध्यस्थीच्या उस... काळामध्ये कोरोना कोविडच्या काळामध्ये लोक वर्तमानपत्राला स्पर्शसुद्धा करत नव्हती हो परंतु त्यांना जुनीसुद्धा वर्तमानपत्र लागत होती कारण आपल्याला दाखवा ती उन्हामध्ये ठेवायची अनेक लोकं कारण त्याच्यावर जंतू वगैरे बसते तर ते मरून जाऊ द्या आणि नंतर ते पेपर वाचायचे जुने पेपर कारण प्रिंट मीडियावर जास्तीत जास्त लोकांचा भार असतो आपण एखादा काही जरी खोटं जरी असलं किंवा चुकीचं असलं पुस्तकामध्ये जे काय असतात ते खरं वाटतं आपल्याला किंवा इतर दूरदर्शनवर किंवा मोबाईलवर जे काय येतं त्याच्यावरती लोकं तेवढी विश्वास ठेवत नाही असं माझं मत आहे बरोबर आहे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वस्कर हे कार्यरत आहेत अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आहे अनेक संस्था त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या आहेत प्रागतिक विचार मंच सारखी संस्था त्यांनी वीस पंचवीस वर्षापूर्वी स्थापन केली आणि वेगवेगळे -वे कार्यक्रम संमेलनं त्यामार्फत घडवली सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये त्यांचं योगदान असतं अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये ते सदस्य आहेत संस्थापक सदस्य आहेत अनेक पदभार त्यांनी सांभाळलेले आहेत आणि हे सगळं करत असताना की शेवटी दिवसाचे तास असतात चोवीस तर चोवीस तासामध्ये हे सगळं तुम्ही कसं नियोजन करून घडवून आणता आपल्याला सांगायला असं सा आनंद होतो की सगळ्यांनी समाजसेवा करावी लेखन करावं पत्रकारिता करावी सामाजिक सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये भाग घ्यावा परंतु आपण ज्यावेळेला आपलं घरदार सांभाळतो आपला नोकरी व्यवसाय सांभाळतो आणि प्रामाणिकपणे ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला तो खरा समाजसेवक असतो किंवा खरा लेखक असतो पत्रकार असतो माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये माझी पत्नी सगळं कुटुंबाचा भार सांभाळते माझी मुलं जी आहेत ती उच्च विद्याविभूषित झालेली आहे परंतु मी संसाराकडे नाही फिरवले माझा सगळा व्यवहार जो आहे तो नित्याचा सगळं करून फावल्या वेळामध्ये मी सगळं केलेलं आहे परंतु माझ्या आयुष्यातला किंवा दिवसातले जे क्षण असतात ते एकही क्षण मी फुकट घालवलं आहे जरा जरी मला वेळ मिळाला त्यावेळेस तिथं वाचन करणं किंवा लिहून काढणं हेच माझं कर्तव्यचं आणि आपल्याला माहीत आहे की मी ज्या वर्तमानपत्रामध्ये काम करतो ते उपसंपादक वगैरे म्हणतात की बातम्या वगैरे घेऊन गेलं किती किलो बातम्या घेऊन आला म्हणजे माझी खासियत आहे जास्तीत जास्त बातम्या देणं आणि वस्तुनिष्ठ खऱ्या बातम्या देणं हे माझं कर्तव्य असतं आणि हे मी करत असतो आपल्याला आणखी एक सांगायचं वाटतं गोमंतक साहित्य सेवक मंडळाचा तुम्ही उल्लेख केला मी त्याचा अध्यक्ष आहे जी संस्था गेली कित्येक वर्ष निष्क्रिय बनली होती आणि गोव्यातली मराठी साहित्य संस्कृतीचं संवर्धन करणारी शिखर संस्था हिला भरभराट प्राप्त व्हावी तिचं ती मोठं काम करावं म्हणून मी खूप प्रयत्न केले आणि माझे सहकारी त्याच्यासाठी मला सहकार्य करतात प्रागतिक विचार मंच गोवा ही मी संस्था स्थापन केली आणि मला जे सदस्य लाभले माझे सहकारी त्यांनी खूप मला सहकार्य केलं त्यामुळं पंधरा प्रागतिक मराठी साहित्य संमेलनं आम्ही गोव्याच्या विविध भागामध्ये भरवली आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन लेखक तयार झाले ही खूप मजेशीर आणि आनंदाची गोष्ट आहे कुठे जायचं लोक वाट बघत होते कधी प्रागतिक संमेलन होतं आणि आम्हाला व्यासपीठ मिळतं त्याचप्रमाणे सम्राट क्लब कपिलेश्वरी जो ह्या गोव्यामध्ये आणि देशामध्ये आणि देशाबाहेरसुद्धा ज्याच्या विविध शाखा स्थापन झाल्या तो सम्राट क्लब स्थापन करण्यामागे दिवाकर सिंगरे यांच्याबरोबर माझासुद्धा वाटा आहे आणि अनेक कार्यक्रम आम्ही राबवले आणि अजूनही राबवत आहेत आणि त्याची शाखा देश विदेशातसुद्धा पोचलेल्या आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे फोंड्याचा सदर फोंडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे ह्याला उभारी देण्यासाठीसुद्धा सगळ्या सदस्याबरोबर माझाही वाटा आहे अध्यक्ष म्हणून मीही काम केलेलं आहे नंतर अंतरुज शिगमोत्सव जो फोंड्यातला मुख्य शिगमोत्सव आहे आणि त्याच्यानंतर गोव्याच्या इतर भागामध्ये शिगमोत्सवाच्या मिरवणुका होतात ज्यावेळे रवी नाईक अध्यक्ष होते माझी मुख्यमंत्री त्यावेळेला मला त्याने माझं कार्य बघून त्याच्यामध्ये ओढून घेतलं आणि सुद्धा त्याने सदस्य करून घेतला त्यांच्याबरोबर हिरिरीनं काम करण्याचा योग मला आला असं माझं कार्य आहे आणि आता मला विचारायचं असं की एकंदरीत मराठी साहित्य एकंदरीत मराठी साहित्य आणि गोव्यातलं मराठी साहित्य याच्यामध्ये कुठे ताळमेळ बसतो आहे का म्हणजे याच्या दर्जात्मकदृष्ट्या हे साहित्याची तुलना कशी करणार आपण काय असतं की आपण महाराष्ट्रातलं साहित्य हे मोठं साहित्य ते साहित्य मोठे असं आपण म्हणतो कारण गोमंतक साहित्य साहित्यसेवा मंडळ ही संस्था जी आहे ती अखिल भारतीय साहित्य महामंडळाशी संलग्न संस्था आहे आणि त्याचा सदस्य मी आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य संमेलनं होतात त्या साहित्य संमेलनामध्ये आपल्या गोमंतकातील आम्ही साहित्यिक पाठवतो आणि ते पाठवण्याचा मुद्दा मी असं सांगतो की आपले साहित्यिक तिथं घेऊन ते व्यासपीठ गाजवलं पाहिजे याच्यासाठी मी दोन ते तीन नावं पाठवतो परंतु तिथल्या अध्यक्षांचा मी सांगतो की आमच्या गोव्यातील साहित्यिकांना कारण इथले अभाषिक मराठी जे लोक आहेत त्यांना जास्त व्यासपीठ तिकडे मिळालं पाहिजे म्हणून माझा आग्रह असतो आणि आपले जे लेखक आहेत ते कमी नाही दर्जेदार साहित्य लिहिणारे आपले गोमंतकीय लेखक आहेत असं मला वाटतं गोव्याच्या मराठी साहित्यामध्ये दर दिवशी भरच पडत आहे परंतु गेल्या दहा वर्षापासून एक गोव्याच्या मराठी साहित्यामध्ये खंत आहे की गोवा मराठी साहित्य संमेलन जे व्हायचे ती झालेली नाही त्याला खंड पडलेला त्याच्याबाबत तुम्ही काय आश्वासन देऊ शकता या दूरदर्शन ही जी संस्था जी आहे ती गोमंतक साहित्य मंडळ ही संमेलन भरवते मागे जी समिती होती त्याच्यामध्ये मी होतो परंतु जे कार्य व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही परंतु गेल्या दोन वर्षामागे हे साहित्य संमेलन होणार होतं अठ्ठावीसावं ते भरवण्यासाठी आम्ही सगळी तयारी केली सगळी तयारी झाली आणि आता हे संमेलन कोरोना कोविडच्या काळामध्ये राहून गेला परंतु येत्या तीस आणि एकतीस ऑक्टोबर रोजी हे पेडण्याला साहित्य संमेलन होणार आहे आणि ह्या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की संमेलनाध्यक्ष म्हणून आपल्याला ज्येष्ठ साहित्यिक विजय कापडे लाभलेलं आहे आणि संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे जे संत तुकारामाचे आठवे वंशज आहे त्यांची प्रकट मुलाखत त्या संमेलनात होणार आहे आणि आपल्या गोव्यातील सगळ्या साहित्यिकांना तिकडे संधी मिळणार आहे असं मला आपल्याला सांगायचं वाटतं आज वस्कर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी ते ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपापले जे अनुभव होते ते सगळे सांगितलेले अनुभव सांगितलेले आहे पण आता शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो आणि म्हणजे त्याच्यातून तुम्ही आम आजचे जे आमचे युवक आहे युवा युवती जे आहेत जेव्हा आमच्या देशाचा भावी स्तंभ आहे त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करू शकता म्हणजे आज आपण एका दृष्टीने बेरोजगारी म्हणून पाहतो भरपूर बेरोजगारी आहे आणि एका बाजूने भरपूर संधी आहेत मग ह्या दोघांचाही ताळमेळ घडून आणण्यासाठी आपल्यामध्ये काय आपल्या डोक्यामध्ये तुमच्या विचारामध्ये काय असं वाटतं प्रत्येकाला काय वाटतं की कमी कष्ट न करता आपल्याला पैसा भरपूर मिळावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते परंतु तसं न करता आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचं काहीतरी झालं पाहिजे शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नसून नो ज्ञानार्जनासाठी आहे असं आपण मानतो परंतु माझ्यासारख्यानं असं केलं की ज्ञान घेतलं भरपूर परंतु त्या ज्ञानाचा फायदा ह्या समाजासाठी झाला पाहिजे त्यासाठी आम्ही साहित्यिक बनलो पत्रकार बनलो शिक्षक बनलो असं जर विद विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने ठरवलं आणि भरपूर वाचन मनन चिंतन जर केलं तर आपल्या सगळी दालनं आपल्याला खुली होतील कारण ज्ञान हा खरा खजिना असतो आणि त्या खजिन्याच्याद्वारा आपण सगळी दालनं खुली करू शकतो आणि विद्यार्थ्यांनी चिंतन करावं मनन करावं समाजाला काय चांगलं काय वाईट याचं जर तंतोतंत तंतो पालन जर करून ते वागायला लागले तर समाजाचा उद्धार व्हायला उशीर लागणार नाही असं मला वाटतं पस्करांनी आजच्या या आपल्या मुलाखतीतून योग्य संदेश दिलेला आहे की आपल्या पूर्वापार परंपरेप्रमाणे अशी रीत आहे की माणूस जन्माला आल्यानंतर त्यांनी स्वतः घडलं पाहिजे या भूमीवर जन्म मिळाला हेच मोठं असताना त्यांनी स्वतः घडलं पाहिजे आणि स्वतः तोर घडला तर ते कुटुंब घडतं कुटुंब घडलं तर तो गाव घडतो आणि गाव घडला तर आपला देश घडत असतो अशा पद्धतीने आपला हा विकास होत असतो तर आजच्या या मुलाखतीतून आपण हे पण गोष्ट पाहिले की आपण या जन्माला आल्यानंतर चांगल्याच गोष्टी करायला पाहिजे आणि त्याच्यातनं पहिली गोष्ट कुठली करायला पाहिजे तर पुरेसं योग्य शिक्षण घ्यायला पाहिजे शिक्षण पदरी असले तर आपल्याला नोकरी व्यवसाय सगळीकडे यश प्राप्त करता येतो आजच्या या कार्यक्रमामध्ये एक मुलाखत कार्यक्रमामध्ये रमेश वास्कर साहेब तुम्ही आलात आणि मी विचारलेल्या वाकड्या तिकड्या प्रश्नांना तुम्ही सरळ सरळ उत्तरं दिलेली आहेत त्याबद्दल तुम्हाला पणजी दूरदर्शनच्या वतीनं मी धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार